श्री महर्षि विद्या मंदिर की ओर से ध्वनि प्रदूषण प्रतिबंधक रैली व जनजागृति मुहिम का आयोजन किया गया। महर्षि विद्या मंदिर की तरफ से विद्यार्थियों ने ध्वनि प्रदूषण प्रतिबंधक रैली निकाली। रैली का मुख्य उद्देश्य ध्वनि प्रदूषण रोकना, उससे होने वाले दुष्परिणाम की जानकारी लोगों को देकर जनता में उसके प्रति जागरूकता का निर्माण करना। इसके लिए स्कूल के विद्यार्थियों ने आवाजों के नियंत्रण के लिए तथा ध्वनि प्रदूषण से संबंधित अनेक नारे लगाए। रैली में उपस्थित प्रमुख अतिथियों में वाहतूक नियंत्रण शाखा के निरीक्षक विलास चौहान तथा चंद्रपुर महानगर पालिका के उपायुक्त भालचंद्र बेहरे उपस्थित थे। साथ ही गुरुकुल शिक्षा संस्था के गिरीश चांडक, वसुधा कंचरलावर, दत्तात्रेय कंचरलावर, अनूप चिल्के, वीरेन जायसवाल, उमेश चांडक, अलका चांडक तथा स्कूल के प्राचार्य श्री लक्ष्मी मूर्ति, निशा मेहता मौजूद थे। सर्वप्रथम सभी विद्यार्थियों ने प्रियदर्शनी चौक, बस थानक चौक, जटपुरा गेट, आजाद गार्डन व बाद में गिरनार चौक पर जाकर जन जागृति की। गिरनार चौक में छात्र छात्राओं द्वारा बनाए गए घोष वाक्य फलक का अनावरण किया गया। रैली की शुरुआत की गई। रैली गिरनार चौक से गांधी चौक तक निकाली गई। छात्र छात्राओं ने ध्वनि प्रदूषण के खिलाफ नारे लगाकर जन जागृति की। सिटी न्यूज के लिए राजू अलोने के साथ में शैलेश गणवीर की रिपोर्ट। रेगुलर इकडे ठेवत नाहीत लोक आणि त्याला कुठेतरी ते हॉर्न मध्ये चेंज करतात। आता जवळपास आपण बरेचदा ठिकाणी पाहतो आपले बुलेट बुलेट गाडी आहे आपल्या इकडे, बुलेट गाडी मॅन्युफॅक्चरिंग हॉर्न त्याचा वेगळा आहे आणि त्याचा फटाके फोडणारा जो हॉर्न आहे तो बसवला जात आहे। त्या लोकांना एवढं माहित नाही का याच्या ह्या कर्कश आवाजामुळे लोकांच्या शरीरावर मनावर काय परिणाम होतो। त्या आवाजामुळे एक विद्यार्थी आपले शिक्षण घेत असताना कॉलेजेस मध्ये शाळेमध्ये राहतात आणि यांचा तो फटाक्याचा आवाज जाणून बुजून म्हणजे असा आवाज हे केल्यासारखा आवाज करतात, त्याच्यामुळे विद्यार्थ्यावर परिणाम होतो, जनतेवर जवळून जाणाऱ्या जनतेवरही परिणाम होतो। आम्ही त्या लोकांवर आता कारवाई करणे मोठ्या संख्येने चालू केलेले आहेत। एक वेळा आमच्या पोलीस स्टेशनला गाडी लावली तर त्याचा आई वडील पोलीस स्टेशनला आल्याशिवाय आम्ही गाडी सोडणार नाही, कारण त्यांच्या ज्याच्या नावानं गाडी आहे त्याला 1000 रुपये दंड आणि जो चालवत आहे त्यालाही 1000 रुपये दंड, असं आम्ही कारवाया चालू केलेल्या आहेत। आणि कित्येक दिवस त्याला ते गाडी लुकून ठेवण्यासाठी ते जोपर्यंत तो हॉर्न तिथून काढणार नाही तोपर्यंत आम्ही गाडी सोडणार नाही।